5555 वजा 2222 या उदाहरणाची आपल्याला आरवी मांडणी कशी करायची ते आपण आता पाहू. आता मी सुरुवातीला हजार शतक दश आणि एक ह्याच्यात 5555 वजा इथे पण मी लिहून येतो हजार शतक दशक एक 2222 वजा की करताना आपण एककातून एकक वजा करतो, दशकातून दशक वजा करतो, शतकातून शतक वजा करतो आणि हजारातून हजार वजा करतो. आता आपण इकडे पाहूया 5555 मध्ये एकक किती आहे? 5. घे 1, 2, 3, 4, 5. बरोबर. दशक किती आहे? दशक 5. एक, दोन, तीन, चार, पाच. बरोबर. शतक किती आहे? शतक 5. घे 1, 2, 3, 4, 5. बरोबर. आणि हजार किती आहे? 5. एक, दोन, बरोबर. आता वजाबाकी करताना आपण काय करतो, एकातून एक एक वजा करतो. पाच एकातून किती वजा करायचे? दोन. बरोबर. आपण एकातून एक एक वजा करतो. तर बरं, पाच एकातून दोन वजा कर. एक, दोन, दोन वजा केले. बरोबर. आता किती शिल्लक राहिले? तीन. बरोबर. एक, दोन, तीन. किती शिल्लक राहिले? तीन. एक किती राहिले? तीन. एक, दोन, तीन. आता आपण दशकातून दशक वजा करतो. किती आले मग? तर एक, दोन, दोन वजा केले. किती शिल्लक राहिले? तीन. एक, दोन, तीन. दशक किती? तीन. आता आपण शतकातून शतक वजा करतो. किती शतक आहे? तिथे 5 शतकून किती शतक वजा करायचे? 2. बरोबर. किती शतक राहिले आता? 1, 2, 3. बरोबर. किती शतक राहिले? 3. आता हजार तो हजार वजा करतो. किती हजाराचे? दोन आहेत का इथे? बघ, 5000 तून किती हजार वजा करायचे? दोन. बरोबर. आता किती शिल्लक राहिले तुझ्याकडे? एक, दोन,
तीन किसे राइले तीन तीन आजाद तीन अतः यह उत्तर सूत्र किसे आती पाव है अपन ये कितने समर्थ का आजाद कितने एक हजार दो हजार तीन हजार तीन हजार शंभर तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे तीन हजार तीनशे दहा तीन हजार तीनशे वीस तीन हजार तीनशे तीस तीन हजार तीनशे इक्कीस तीन हजार तीनशे बत्तीस तीन हजार तीनशे तेहतीस इसी तरह तीन हजार तीनशे तेहतीस ओके तीन हजार तीनशे तेहतीस